साधारण दिवाळीपूर्वी सोयाबीन वेचणीचा हंगाम आटोपला असून कापूस वेचणीला देखील सुरुवात झाली आहे. साधारणतः दिवाळीपूर्वी सोयाबीन वेचणीचा हंगाम आटोपला असून कापूस वेचणीला देखील सुरुवात झाली आहे. परंतु अनेक भागात कापूस वेचणीसाठी मजुरांची वेटिंग असून 8-8 तास दिवस मजुराची प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी पांढरे सोने शेतातच असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मात्र मोठी कोंडी झाली आहे. विशेष म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून कापूस वेचणीसाठी 6 रुपयांपासून 8, 9, 10 रुपये प्रति किलो दर द्यायला कापूस उत्पादक शेतकरी तयार असतानाही मजूर मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.